उल्हासनगरमध्ये सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाला वायफळ खर्च न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हासनगर उपाध्यक्ष शैलेश पांडव यांनी आपला वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा केलाय. 70 अनाथ मुलांना भोजन वाटप करण्यात आलं. वाढदिवस म्हटला की मोठमोठ्या पार्ट्या आणि भला मोठा खर्च, यामुळे वाढदिवसाला खर्चाची उधळपट्टी केली जाते. वाढदिवसाला वायफळ खर्च न करता समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष शैलेश पांडव यांनी कॅम्प 5 मधील अनाथ आश्रमामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांसह वाढदिवस साजरा केलाय. आश्रमातील मुलांना दुपारचं भोजन दिलं. समाजातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता समाजहितासाठी त्या पैशांचा वापर करावा असं मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. यावेळी मनसेचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे, उल्हासनगर शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नेहमीच एक सामाजिक बांधिलकी जपत आली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आमचे जे उपशहराध्यक्ष आहेत, आमचे लहान बंधू शैलेश पांडव यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या परिसरात जे आश्रम आहेत, ज्या आश्रमांमध्ये अनाथ मुलं, अपंग मुलं, मुकबधीर मुलं जे राहतात, त्यांच्यासाठी काय इतर वायफळ खर्च न करता त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी संकल्पना त्यांच्या मनात आली. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 आमचे उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव यांचा आज वाढदिवस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक चांगली सुंदर कल्पना सुचली की त्यांच्या परिसरात जे आश्रम आहेत त्या आश्रमांना लहान मुलांना काहीतरी अन्नदान करावं, गोडधोड खाऊ घालावं असं त्यांना वाटलं. त्या अनुषंगाने आज त्यांनी कॅम्प क्रमांक 5 जे आश्रम आहेत तिथे ज्या लहान मुलांना अन्नदान केलेलं आहे. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.